ठाकूर संगे नाट्यरंगेमध्ये मी उमेश ठाकूर आपणा सगळ्यांना एक दुःखद बातमी देण्यासाठी आलेलो आहे. मराठीस्ट अभिनेत्री लालन सारंग यांचं निधन झालेलं आहे आणि लालन सारंग ज्या आहेत त्या आपल्यातून कायमच्या निघून गेलेल्या आहेत. मराठी हिंदी आणि गुजराती नाटकांचं प्रोडक्शन त्यांनी केलं. लालनताई सारंग यांच्या जाण्यानं मराठी रंगभूमीवरती दुखवटा पसरलेला आहे. मराठी रंगभूमीसाठी त्यांचं खूप मोठं योगदान होतं. त्यांची खूप मोठी कारकीर्द आहे. अनेक नाटकातून त्यांनी कामं केलेली आहेत. ज्या काळामध्ये टी व्हीचं माध्यम नव्हतं त्या काळापासून ते काम करत होते आणि त्या काळातून म्हणजे गावोगावी जाऊन नाट्य प्रयोग केलेले आहेत. नाट्यसृष्टीला जिवंत ठेवण्याचं काम लालन सारंग यांनी केलं होतं. नाट्यसृष्टीसाठी त्यांनी योग्य ते काम केलं. ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग आपल्यातून कायमच्या निघून गेलेले आहेत. त्यांना कोथरूड शाखेतर्फे जीवन गौरव पुरस्कार सन्मानित करण्यात आलं होतं. अशा लालनताई सारंग आपल्यातून कायमच्या निघून गेलेले आहेत. रंगभूमीवरची ही त्यांची एक्झिट फारच दुःखदायी आहे. अत्यंत वाईट घटना आज घडलेली आहे. सामना, मेहक, हा खेळ सावळ्यांचा असे अनेक चित्रपटातून त्यांनी कामं केली. सखाराम बाइंडर, रथचक्र, कमला, आशा या दोघे अशा अनेक नाटकातून त्यांनी कामं. लालनताई सारंग या फिल्म प्रोड्युसर होत्या. थिएटरचे प्रोडक्शन्स केलेले आहेत, टेलिव्हिजन प्रोडक्शन्स केलेले आहेत. तर लालनताईंसारखे अनेक कलावंत आहेत की त्या काळामध्ये जेव्हा काही माध्यमं नव्हती तेव्हा नाट्यसृष्टी जिवंत ठेवण्यासाठी ते गावोगावी जाऊन प्रयोग करायचे. अनेक हजारोहून प्रयोग लालन सारंग यांनी केलेले आहेत. लालन सारंग यांच्या संस्थेतून अनेक नट मंडळी इंडस्ट्रीला मिळाली. अशा त्या अष्टपैलू लालनताई सारंग आज आपल्यातून निघून गेलेल्या आहेत. फार दुःख होतं हे सगळं सांगताना. ठाकूर संगे नाट्यरंगेमधून मी उमेश ठाकूर ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांना श्रद्धांजली वाहतो. त्यांच्या आत्म्यास शांती मिळावी ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.